असं आहे, पहिले पद आहे डी, दुसरे पद आहे पी, तिसरे पद आपल्याला ओळखायचे आहे आणि चौथे पद आहे वाय. यासाठी अक्षरमाला देखील दिलेले आहे, पर्याय दिलेले आहे. पहिला पर्याय आहे यफ, दुसरा पर्याय आहे जी, तिसरा पर्याय आहे ई आणि चौथा पर्याय आहे यच. याचं जर स्पष्टीकरण आपण पाहिलं तर डी हे अक्षर चौथ्या क्रमांकावर आहे आणि पी हे अक्षर सोळाव्या क्रमांकावर आहे. म्हणजेच दुसरी संख्या ही पहिल्या संख्येचा वर्ग आहे. तसा संबंध आपण पाहिला तर वाय या क्रमांक या अक्षराचा क्रमांक पाहिला तर तो 25 आहे. म्हणजेच तिसरे पद जे आहे 25 हा पाचचा वर्ग आहे. म्हणून तिसरा क्रमांक जर पाहिला तर पाचव्या क्रमांकावर ई हे अक्षर येतं. म्हणून यातील उत्तर आहे पर्याय क्रमांक 3.